मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे गेल्या 3 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि कालच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी यावं असं कळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीराजे आज मुख्य समन्वयक आणि शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर वर्षावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आता चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे सर्व मराठा बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या संभाजीराजे छत्रपती यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. अनेक नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत. सर्वांना नम्र विनंती, कुणी जागा सोडायची नाही.